गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी भूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी। आज ज्येष्ठ वद्य सप्तमी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं प्रस्थान आपलं आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाकडे माऊलींच्या बरोबर सुरुवात झालेली त्यांची ही वाटचाल देऊन आज पादुका निघतात। उद्या ज्येष्ठ वद्य अष्टमी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा प्रस्थान सोहळ्याचा दिवस। जगातल्या अनेक ठिकाणी विखुरलेल्या प्रत्येक भाविकाला या दिवसाची ओढ काहीतरी अनामिक असते आणि त्याची प्रत्येकाची नजर या दिवसावर लागून राहिलेली असते। यंदा एक विलक्षण योग आलेला आहे, यापूर्वी न झालेली घटना घडणार आहे। प्रत्येकाला या गोष्टीचा खरं तर तडजोडीच्या स्वरूपातच स्वीकार करावा लागलेला आहे। मनातल्या भावना उचंबळून येतात, प्रत्येकाचं मन हेलावतं आणि मग ठाईचं बैसोनी करा एकचित्त, तेने आनंद आळवावा आणि अशा रीतीने पांडुरंगाला भेटण्याचं आपलं इप्सित साध्य करायचं आहे असं ठरवावं लागलंय। आपण म्हणतो की वारी प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला, प्रत्येकाची वारी वेगळी, वारी आपली, वारी आपापली, प्रत्येकाची वेगळी असते। वारीचे वेध केव्हा लागले, प्रत्येकाचे वेधाची वेळ वेगळी वेगळी असते। साधी गोष्ट बघूया ना, चैत्रातल्या वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना संस्थान कामाला लागतं पुढच्या 2 महिन्यासाठी तयारी म्हणून, आणि या कामामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वतंत्र वाटा घ्यायचा असतो। माऊलींचा हा सोहळा, माऊलींच्या वडिलांच्या आधीपासून वारीची परंपरा, वारी म्हणजे काय तर आपल्या स्थानापासून देवापर्यंत जाऊन घातलेल्या येरझारा म्हणजे वारी। आता या वारीला या येरझारा मनोभावे घालायचे आहेत, शरीरभावे नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं तडजोडीचं स्वरूप स्वीकारावं लागणार आहे हे खरं, पण वारी चुकणार नाही। वारी म्हणजे काय, वारी वारी जन्म मरणाते वारी, इतकी मोठी प्रचंड शक्ती म्हणजे वारी। माऊलींनी वारी केली होती आणि माऊलींनी घालून दिलेल्या आदर्शावर नंतरच्या काळात अनेक संतांनी ही वारी केली होती, चालू ठेवली होती, आणि ती परंपरा हैबत बाबांच्या त्यांच्या सरदारांनी आणि माऊलीच्या भक्तांनी एका वेगळ्या परंपरेत पुढे चालू ठेवली। तुकाराम महाराजांचे जे पुत्र नारायण महाराज होते त्यांनी माऊलींच्या पादुका तुकाराम महाराजांबरोबर नेण्याची वारीची परंपरा घातलीच होती, ती परंपरा अखंडित राहावी म्हणून नंतर हैबत बाबांनी ती वारी चालू ठेवली। 1832 ते 1835 या काळामध्ये ही वारी नेली होती। त्या काळात त्यांच्याजवळ आर्थिक आणि इतर पाठबळ नव्हतं, मग ते पाठबळ ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या पदरी असणाऱ्या हैबत बाबांना अंकलीच्या शितोळे सरकारांनी दिलं आणि तेव्हापासून शितोळे सरकारांचे अश्व, शितोळे सरकारांचे तंबू यांचा आश्रय मिळाला आणि ती एका अर्थाने लष्करी शिस्तीत वाढलेली परंपरा असणारी वारी ही या पद्धतीने सुरू झाली। आजही शितोळे सरकारांना तो मान दिला जातो, म्हणजे वारीचे वेध जसे संस्थानला लागतात तसे शितोळे सरकारांच्या अश्वांनाही लागतात। अश्वांचं प्रस्थान होणं आणि त्यांनी देहू आळंदीपासून येणं किंवा आळंदीकडे येणं हाही एक सोहळाच असतो, त्याचंही एक वेगळंच प्रमाण आणि परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। एवढीच वेध असतात का हो, वारीचे वेध असतात मालकांना, चोपदारांना, मानकऱ्यांना,
सेवेकऱ्यांना, खांदेकऱ्यांना, दिंडीकऱ्यांना, वारकऱ्यांना एवढ्या याच्यावर भागत नाही। जे खरे सेवेकरी आहेत ते आधीच कामाला लागतात। संस्थानही आपली काळजी घेत असतं, दिंडीकरही आपली काळजी घेत असतात। प्रवासात लागतील ते अन्न निवडणं, टिपणं, त्याचं दळण करणं, त्याच्याकरताच्या वस्तूंची गोळा करणं, एकत्रित आणणं, जमवणं, सुमारे 15,000 वेगवेगळ्या वस्तू जवळ ठेवायला लागतात। या सगळ्याचा स्टॉक जमा करणं, कुठे कधी काय लागेल म्हणजे शब्दशः सुईपासून अश्वापर्यंत कोणतीही गोष्ट कधीही कुठेही उपलब्ध असायला पाहिजे याची दक्षता घ्यायची, केवढं मोठं काम। गेले कित्येक वर्ष हे करणाऱ्या वारकऱ्यांच्या या सगळ्या भावविश्वाला यावर्षी थोडंस कुठेतरी नावमेदीचं विरजण लागलंय, पण याच्यातूनही अमृतच निघणार आहे। असं म्हटलं जातं, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे। आपल्याला यातून तरुण जायचंय आणि मग आज मनात कुठेतरी किंचित का होईना खंत आहे की आपली वारी कशी होणार, त्याच्यात मनात आणायला हवं की माझी वारी उत्तमच होणार, नवे नवे तो पांडुरंग ती घडवून घेणार आणि गरज पडली तर तो येऊन आम्हाला कडकडून भेटणार। त्याच्यापर्यंत आम्ही घातलेल्या येरझारा मग तो जर आमच्या दारात आला तर आमची येरझारा आमच्या घरापर्यंत, आमची वाटचाल तिथपर्यंत। त्यामुळे त्याची काळजी करावी करायची गरज नाही। भाव पक्का असला, भक्ती नक्की असली तर बाकी सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात याची मला खात्री आहे। महत्त्वाची गोष्ट सांगतो, कधी काळी संस्थांबरोबर काम करताना घेतलेले अनुभव आज मनात कितीतरी गर्दी करतायत, आनंदानेही आणि आठवणींनी मन भरून आलंय। त्यावेळेला मला आठवतं देवस्थान करता बंडोपंत कुलकर्णी खूप मोठ्या जिकिरीनी जेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते, एक्सेल शीट्स नव्हती, तेव्हाही इतक्याच तयारीनी या सगळ्या गोष्टींची यादी तयार करायचे, त्यांच्या मदतनीसांना जमवायचे, आसपासच्या बायका यायच्या, निवडणं टिपडणं करायच्या, आवश्यक तिथे दळण दळायच्या, सगळ्या गोष्टी भरून ठेवायच्या, प्रत्येक गोणीवर नाव लिहून कुठं वापरायचं, कसं वापरायचं। हे फक्त अन्नाचं नाही हो, रोजच्या देवपूजेकरता पुजाऱ्यांची तयारी, लागणारे देवासाठी असणारी काही जी तबकं आहेत, समय आहेत, त्याला लागणारं तूप आहे, वाती आहे, अत्तर आहे, धूपकांडी आहे, बाकीची गोष्ट फुलं, या सगळ्या गोष्टींचा जामानिमा ठेवणं, माऊलींची असणारी पालखी, माऊलींचा रथ, याची सुंदर अशी स्वच्छता करून झाल्यानंतर चांदीला आणणारा उजाळा, ते काम करणारे मेस्त्री, बाकीचे सगळे सहकारी, प्रत्यक्ष प्रस्थानाच्या वेळेला पालखीला सजवणारे फुलवाले, आणि ती पालखी देऊळघरामधून जेव्हा प्रस्थान करते तेव्हा त्यांना खांदे देणारे आमचे खांदेकरी। कल्पना करा, सध्याच्या काळात हैदराबाद, तेलंगणा आणि इकडच्या भागात येणारे ज्ञानोबा असू देत नाही तर गुलाबदेव असू देत, लखन असू देत नाही तर कच्छू काका असू देत, असे खांदेकरी मोठ्या उत्साहाने या संपूर्ण वारीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन जायचे माऊलीला सांभाळायला। आजचा दिवस खरं तर तुकोबांचं प्रस्थान पाहण्याकरता येणाऱ्या सगळ्या दिंड्या आणि आळंदीत मुक्कामाला आदल्या दिवशीच येऊन पोचलेले सगळे आमचे वारकरी, दिंडीकरी, मानाचे असणारे वास्कर महाराज, या सगळ्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळी आलेल्या अश्वांना स्वागत करून मंदिरात आणायचं ठरतं। त्यांना बोलावलं जातं, ग्वाल्हेरचे शिंदे राजे, निंबाळकर महाराज, शितोळे सरकार आणि त्यांच्याबरोबर वास्कर महाराज या सगळ्यांनी मालकांच्या ओवळीत बसायचं, चोपदारांचं निमंत्रण आलं की माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि मग माऊलीच्या प्रस्थानाचा सोहळा सुरू होतो। या सगळ्या गोष्टी ज्या क्रमाने घडतील ते मांडायचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे। लक्षात ठेवा, आसमंत दुमदमून जातो, संपूर्ण आळंदी भक्तिमय झालेली असते, प्रत्येकाला आज तिथे असणारी ही शांतता, हवी हवी वाटणारी शांतता टोचतीये, पण या शांततेतनं उद्याचा उजेड दिसणार आहे। प्रत्येकाने आपण प्रार्थना करूया, उद्याचा दिवस अधिक उत्तम होवो। या सगळ्यांमध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला, बंडोपंतांचा वाटा मोठा आहे,
मला आठवतं संपूर्ण वारीच्या काळात सुधीर गांधी आणि सरनाईक काका फार मोठी जबाबदारी उचलायचे. कित्येकांच्या जेवणाची, खाण्याची, पिण्याची, प्रत्येक टप्प्याला उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची, प्रत्येकाचं आमंत्रण करण्याची आणि त्यांचे मानपान राखण्याची आणि या सगळ्या आरती, समाज आरती या प्रत्येकाची ठेप ठेवली जाण्याची जबाबदारी गांधी, सरनाईक, बंडोपंत यांनी वर्षानुवर्ष पेलली आहे. खांदेकरी, येणारे सगळे मानकरी, सेवेकरी, प्रत्येकाला हे कळतंय. माऊलींचा स्वयंपाक करणाऱ्या, माऊलींसाठी प्रत्येक क्षणाला झटणाऱ्या, तंबू ठोकणाऱ्या आणि प्रत्येक भक्ताला आज ही अपरिहार्य आठवण येणारच आहे. त्यांना सगळ्यांना हे बळ मिळो ही प्रार्थना. या प्रत्येकाची भावना आज काही वेगळी असेल असं मला वाटत नाही. त्यांच्याही मनात कल्लोळ उठला असणार आहे, पण या कल्लोळामधून निश्चित सगळा लोळ दूर होईल आणि मन केवळ एकच गोष्ट जपेल, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. खरं सांगतो, यांच्याबरोबर प्रत्येकाचं मन त्याच्यात रुजलंय आणि त्यांना आता त्या आठवणींनी यंदाची वारी रोज आपल्या सगळ्या गत आठवणींना उजाळा देत पूर्ण करायची आहे. या सगळ्यांना माऊलींनी ही सगळी वारी आनंदाची होवो याकरता खूप बळ द्यावं अशी माझी नम्र प्रार्थना.